नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते. तर 21 जूनला आलेली आहे वटपौर्णिमा. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी उपवास केला नाही तरी चालेल, पण वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी आवर्जून करा ही कामे. घरातमध्ये ही 7 कामे जर केली तर नक्कीच त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा, त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील. त्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी महिलांनी आवर्जून ही कामे करायची आहे. तर सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. तर वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा आहे. तर आपल्याला बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील सकाळी अशी स्वच्छता करून घ्यायची आहे. जे काही जाळे जळमाटे आहे ते आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील जाळे सर्व काढून घ्यायचे आहे. घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. तर बघा, महाराष्ट्रात हा सण महिलांसाठी खास उत्साह साजरा केला जाणारा सण आहे. तर या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. तर आपल्याला देखील वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, पण त्या अगोदर बघा, आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरातील जाळे वगैरे काढून घ्यायचे आहे. घरातील सर्व कोपऱ्यातील कचरा काढून घ्यायचा आहे. हा कचरा काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये खडे मीठ आणि हळद टाकून आपल्याला सर्व घरातील फरची पुसून घ्यायची आहे. असं केल्याने काय होतं बघा, आपल्या घरात जे काही नकारात्मकता आहे, जे काही बाहेरचे दोष किंवा बाहेरचं बाधा आहे, नकारात्मकता आहे, ते मीठ ते दूर करण्याचं काम मीठ करत असते. आणि हळद देखील एकदम नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण ते पाण्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करून सर्व फरची आपण या पाण्याने पुसून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर पुसण्यासाठी दुसरं काही तुम्ही वापरत असाल तर त्यामध्ये तुम्ही खडे मीठ आणि हळद टाकून सर्व घरातील फरची आपण या पाण्याने पुसून घ्यायची आहे. वटसावित्री हा सण महिलांसाठी खूप खास आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हा उपवास करत असतो. या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो, दिवसभर उपवास करत असतो. पण आपण इथं उपवास करून किंवा आपण वडाच्या झाडाची पूजा करून हे काय होणार नाही, तर आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी तिने राहावे, त्यासाठी देखील आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर जो काही आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो देखील स्वच्छ आपण कपड्याने पुसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे काही गंगाजल असेल तर त्याने तुम्ही पुसून घ्यायचं आहे. आणि ते पुसून झाल्यानंतर दारामध्येच अशी छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर दरवाजा स्वच्छ पुसल्यानंतर आपण काय करायचं आहे, मुख्य प्रवेशद्वाराची आपल्याला पूजा करायची आहे. पूजा करण्यासाठी दिवा, अगरबत्ती, गंध काढून घ्यायचा आहे. तर कुंकू, हळद आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण त्याने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर 4 बिंदू जे आहे ते आपण द्यायला विसरायचं नाही. 4 बिंदू दिल्यानंतर कडेने 2 लाईनी देखील आपल्याला द्यायचे आहे. आणि हे असं स्वास्तिक आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढून घ्यायचं आहे. प्रवेशद्वार हे आपण गंगाजल असेल तर पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून आपण मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घेऊन मग आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करायची आहे. उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन देखील या दिवशी करायचं आहे. पौर्णिमेला माता लक्ष्मी, भगवान विष्णू पृथ्वीवर विराजमान असतात. त्यांनी आपल्या घरात येऊन स्थिर राहावे, लक्ष्मी कायम घरात स्थिर राहावी, त्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराची उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर आपल्याला अन्न पुरवणारी आपली गॅस शेगडी, आपलं गॅस किचन वटा, तर ते स्वच्छ पुसून आपण देखील त्याची अन्नपूर्ण देवतेची तिथे पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती फोटो असेल तर तुम्ही गॅस शेगडीपाशी त्याची पूजा करून घ्यायची आहे. मी देवघरातच त्या अन्नपूर्ण मातेची पूजा केल्यामुळे मी फक्त गॅस शेगडीचीच पूजा इथे करून घेणार आहे. वर्षभर आपल्याला आपल्या पोटाची भूक भागवणारी, आपल्याला अन्न पुरवणारी गॅस शेगडी आणि अन्नपूर्ण देवता याची देखील आपण या दिवशी पूजा करायची आहे. आपल्या देवघरात अन्नपूर्ण देवी असो, त्याखालचे तांदूळ आपण दर पौर्णिमेला बदलायचं आहे. तुमच्याकडे मंगल कलश असेल तर त्या मंगल कलशातलं नारळातलं पाणी जर नसेल तर ते नारळ देखील तुम्ही पौर्णिमेला बदलायचं आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याखालचे तांदूळ किंवा कवड्या असतील तर त्याखालचे तांदूळ देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बदलायचे आहे. त्याचप्रमाणे दर पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्ण देवीची पूजा करून घरामध्ये सत्यनारायण पूजा देखील करायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे सर्व कामं करून संध्याकाळी आपल्या घरामध्ये तुम्ही सत्यनारायणाची पूजा देखील केली तरी चालेल.
तर अशा प्रकारे मी ते गॅस शेगडीची म्हणजे अन्नपूर्ण देवतेची देखील पूजा करून घेणार आहे। आणि ही पूजा केल्यानंतर अन्नपूर्ण देवीला प्रार्थना करायची आहे, कायम तू आमच्या घरात स्थिर राहा, वर्षानुवर्ष घरात अन्नसाठा कायम राहू दे, कशाचीच कमतरता भासू नये, अशी प्रार्थना करून अन्नपूर्ण देवतेची विधिवत आपण मनोभावे पूजा करून घ्यायची आहे। येथे मी गॅस शेगडीला फूल अर्पण करून मनोभावे नमस्कार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे अन्नपूर्ण देवतेची देखील पूजा झालेली आहे। तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी किंवा मंगळवार गुरुवार आपण स्वच्छ करू, आपले देव आहे जे काही आपले देवघरात टाक आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यासाठी तुम्ही जो नवीन ब्रश असतो छोट्या मुलांचा, त्या ब्रशचा वापर करून तो फक्त देव घासण्यासाठी तुम्ही करायचा आहे। तर अशा प्रकारे मी इथे हे सर्व देव स्वच्छ करून घेत आहे, कारण की वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावे, घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न वातावरण मिळावे, यासाठी देखील मी सर्व हे कामे घरामध्ये करून घेत आहे। तर अशा प्रकारे सर्व देव स्वच्छ करून मी देवाची पूजा करून घेणार आहे। तर अशा प्रकारे सर्व देव स्वच्छ झाले की देवपूजा करून घेऊन मी देवांना फूल, धूप, दीप, अगरबत्ती लावून फुलं अर्पण करून मनोभावे देवाची पूजा देखील करून घेतलेली आहे। तुम्ही या दिवशी सर्व देव स्वच्छ घासून अन्नपूर्ण देवीचे तांदूळ बदलून, तुम्ही आपल्या घरात मंगल कलश आहे त्याच्या खालचे तांदूळ बदलायचे आहे, त्यातलं पाणी बदलायचं आहे, अशी सर्व देवपूजा आपण वटपौर्णिमेच्या दिवशी करून घ्यायची आहे। तर इथेही मी देवपूजा आटोपलेली आहे। देवपूजा आटोपल्यानंतर मी माझ्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे त्यावर मी आता कुंकू अर्चन देखील करणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मी मातेची कोणतीही सेवा केली तर नक्की ती प्रसन्न होते। पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते, कारण की चंद्रासोबत म्हणजे विष्णूसोबत माता लक्ष्मी देखील पृथ्वीवर विराजमान असते। जो व्यक्ती तिची सेवा, तिची उपासना करत असते त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी येऊन घरामध्ये प्रसन्न होऊन स्थिर राहते। तर अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात जे काही श्रीयंत्र आहे त्यावर तुम्ही आवर्जून कुंकुम अर्चन करायचं आहे। कुंकुम अर्चन करत असताना तुम्ही श्री सूक्ताचं पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, तुमच्याकडे जे पिवळ्या कवड्या आहे त्याची देखील तुम्ही पूजा करायची आहे। पिवळ्या कवड्या जर असेल तांदूळ बदलून पिवळ्या वस्त्रावर त्या कवड्या ठेवून त्याची देखील तुम्ही पूजा करायची आहे। श्रीयंत्र माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कवड्या देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे, कमळकुंड्यांची माळ देखील प्रिय आहे। तर ह्या वस्तू तुम्ही आणलेल्या नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्की आपल्या घरामध्ये आणायचे आहे। तर अशा प्रकारे माझी इथं श्रीयंत्राची पूजा करून कुंकुम अर्चन करून झालेलं आहे। आणि कुंकुम अर्चन केल्यानंतर ते कुंकू दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि आपण ज्यावेळेस महत्त्वाच्या कामाला बाहेर जाणार आहोत त्यावेळेस ते कुंकू आपल्या कपाळावर किंवा घरातील व्यक्तीच्या कपाळावर लावायचं आहे आणि मग त्या व्यक्तीला पाठवायचं आहे। नक्कीच तुमचे सर्व कामे जे आहे ते पूर्ण होतील, तुम्ही रिकामे हाती मागे येणार नाही। त्यामुळे हे कुंकू जे कुंकुमार्चनचं कुंकू आहे एक दिवस ते श्रीयंत्रावर ठेवून दुसऱ्या दिवशी डबीत भरून महत्त्वाच्या कामाला जाताना ते कुंकू तुम्ही लावायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा देखील करायची आहे। नक्की सर्व माता लक्ष्मी, भगवान विष्णू प्रसन्न होईल, कायम घरामध्ये स्थिर राहतील। तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी ही आपली जी सत्यनारायणाची पूजा आहे ती केली तरी चालेल। तर अशा प्रकारे महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये ही सात कामे करायला विसरायचे नाही, अशाने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, कधीच कशाची कमतरता घरामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास तुम्ही केला नाही तरी चालेल, पण महिलांनी आवर्जून घरामध्ये ही सात कामे करायला विसरायचं नाही। तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।